आता मी आंध्र प्रदेशमधील तिरुपतीपासून साधारण 65 किलोमीटर अंतरावरती आहे आणि चित्तूर जिल्ह्यात करवेट्टीनगरम म्हणून ह्या गावाला ओळखले जाते. करवेट्टीनगरम हे चित्तूर जिल्ह्यातच येते आणि अतिशय नयनरम्य दृश्य आहे. बघा, सगळीकडे ग्रीनरी आहे आणि हा तलाव आहे सगळ्यात आणि हे जमीनदार वाडा आहे. आणि बघा, अतिशय नयनरम्य दृश्य आहे आणि सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि ह्या गावात आपण हे मंदिर बघण्यासाठी आलेलो आहोत. सुप्रसिद्ध मंदिर आहे वेणुगोपालस्वामी मंदिर. हे वेणुगोपालस्वामी मंदिर आहे करवेट्टीनगरममध्ये आणि व्यंकटराजा पेरुमल यांनी हे मंदिर बांधलेलं आहे 13व्या शतकात. आणि ह्या मंदिरात अतिशय नयनरम्य असं दृश्य आहे. बघा, ड्रोनद्वारे मी काढलेलं आहे आणि हा सुप्रसिद्ध तलाव आहे करवेट्टीनगरममधील आणि साऊथ इंडियामधील सगळ्यात मोठे असे तलाव आहे. हे स्कंद तलाव म्हणून सुद्धा ओळखले जाते. बघा हे डोंगर, आणि ह्या भागालाच रायलसीमा असे सुद्धा म्हणतात. बघा हे स्कंद पुष्करणी आहे. साऊथ इंडियामधील सगळ्यात मोठी पुष्करणी करवेट्टीनगरम म्हणजे वेणुगोपालस्वामी मंदिरापासून जवळच आहे हे. आणि येथे आपण वेणुगोपालस्वामी मंदिर बघणार आहोत. हे आहे करवेट्टीनगरम. आता आपण करवेट्टीनगरम येथे आहोत आणि हे बघा, नारळाची झाडी आहेत हे करवेट्टीनगरम येथील. आता आपण चित्तूर जिल्ह्यातील करवेट्टीनगरम येथे आलेलो आहोत आणि हे वेणुगोपालस्वामी मंदिर आहे येथे आता आपण आलेलो आहोत. हे बघा, गाईच गाई आहेत, कारण येथे गोमाताचे पण मंदिर आहे. श्रीकृष्ण येथे आलेले, श्रीकृष्ण रुक्मिणी आणि सत्यभामाबरोबर येथे आलेले होते. येथे बघा, साक्षात हनुमान आपले स्वागत करीत आहेत इथे. हे आहे ध्वजस्तंभ. आता आपण पुढे जाणार आहोत. चला, आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत, वेणुगोपालस्वामी मंदिराकडे. हे आहे वेणुगोपालस्वामी मंदिर. हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आणि सत्यभामा यांचे मंदिर येथे आहेत. येथे सगळीकडे नारळाची झाडे आहेत. आणि आता आपल्याला मंदिर प्रदक्षिणा करण्यासाठी घेऊन जात आहे, कारण ते दाखवत आहे मंदिराच्या भोवती एक पण दुकान नाही आहे. बघा, हे मंदिराच्या बाहेरून बस चाललेली आहे आणि आपल्याला दाखवत आहे की मंदिराच्या अवतीभोवती येथे एक पण असं दुकान नाही आहे, ज्यामुळे मंदिराचं म्हणजे आर्किटेक्ट आणि डिझाईनला काही बाधा पोहोचू नये. बघा, अतिक्रमण करतात दुकानदार, म्हणून बघा येथे एक पण दुकान नाही आहे. उंच असे गोपूर असं वैशिष्ट्य आहे. हे आहे करवेट्टीनगरममधील वेणुगोपालस्वामी मंदिराचे गोपूर. गोपूर म्हणजे स्वागताचा जो दरवाजा असतो ना, त्याला गोपूर असं म्हणतात. आणि त्याच्यावरती उंच असं द्रविड शैलीमधील बांधलेलं मंदिर आहे. हे बघा, वेणुगोपालस्वामीचं अतिशय नयनरम्य आणि डोळ्यात न मावणारे असे हे दृश्य आहे. बघा, हे आहे वेणुगोपालस्वामी. आणि गोमाताचे पूजन करण्यासाठी रुक्मिणी आणि सत्यभामाबरोबर श्रीकृष्ण येथे आलेले, कारण त्यांना नवस करायचं होते गोमाताकडे, की त्यांना मूल बाळ होण्यासाठी त्यांनी येथे नवस केलेलं गोमाताकडे. म्हणून येथे सर्वत्र गायीसुद्धा दिसतील आपल्याला. आणि हे आहे बघा, वेणुगोपालस्वामी मंदिराचे गोपूर. आणि हे त्याचे शिखर आहे
मंदिराचे शिखर देखील येथे दिसते बघा. मंदिराचं वातावरण खूपच प्रसन्न आहे. हे गोपूर आहे आणि हे कळस आहे मंदिराचे, गर्भगृहाचे कळस आहे ज्याला आपण शिखर सुद्धा म्हणू शकतो. आणि हे बघा छोटी छोटी मंदिरे येथे आहेत. हे गणपतीचे मंदिर आहे. आता आपण प्रदक्षिणा मारत आहोत. चला आता आपण पुढे जाऊया, मंदिर बघूया. आणि खूपच छान प्रसन्न वातावरण आहे इथे. आणि खूपच छान वातावरण आहे बघा. आणि हे गोपूर बघा, द्रविड शैलीमध्ये बांधलेलं हे 13व्या शतकातील मंदिर आहे. हे आहे वेणुगोपालस्वामी. आता आपण करवेट्टीनगरमचे राजे व्यंकटराजा पेरुमल ह्यांनी बांधलेले स्कंद पुष्करणी हे बघा, आशिया खंडातील आणि साऊथ इंडियामधील सगळ्यात मोठी पुष्करणी आहे. हे पुष्करणी साऊथ इंडियामधील सगळ्यात मोठी पुष्करणी आहे आणि रायलसीमा भागात असल्यामुळे येथील राजांनी म्हणजे व्यंकटराजा पेरुमालनी जनतेचा विचार करून मोठे असे पुष्करणी बांधले. कारण पावसाचा अभाव आणि पूर्वी तीर्थकर पाण्यासाठी वणवण शोधू नये म्हणून जर का वेणुगोपालस्वामी मंदिरापाशी आले तर स्नान करण्यासाठी, पिण्यासाठी आणि जनावरांसाठी असे मोठे पुष्करणी बांधलेले आहे बघा. हे आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठे पुष्करणी आणि अतिशय नयनरम्य अशा ठिकाणी हे पुष्करणी आहे बघा. सगळीकडे हिरवेगार असे हा भाग आहे आणि ह्या भागाला रायलसीमा सुद्धा म्हणतात. आणि हेच आहे ते करवेट्टीनगर.